कजवाड़े येथील रहिवासी तथा नामपूर येथील सुप्रसिद्ध साई क्लासेसचे संचालक प्राध्यापक आर्यन अहिरे आणि त्यांच्या मित्रपरिवाराने कजवाडे लगत चिंचवे येथील जंगलात 11,000 लिंबाच्या बियांची लागवड केली. लॉकडाऊनच्या काळात प्राध्यापक अहिरे व मित्रपरिवाराने तब्बल 11,000 लिंबाच्या बिया जमा केल्या. चिंचवे येथील राखीव जंगल असल्याने त्या बियांची येथे लागवड करण्यात आली. प्राध्यापक अहिरे यांनी लॉकडाऊनच्या काळात पुस्तक लेखन मित्रपरिवारासह पावसाळ्यात लिंबाच्या बिया जमा करून लागवडीचा संकल्प केला होता. त्यानुसार 11,000 बियांचे लागवड करण्यात आले. यामध्ये प्राध्यापक अहिरेसह मित्रपरिवारातील सुधाकर कापळणीस, योगेश जाधव, सागर भदाणे, जितेंद्र कदम, सतीश भदाणे, ज्ञानेश्वर कापळणीस, राहुल मगर व सोबत वनरक्षक कैलाश अहिरे व शंकर पवार यांनी परिश्रम घेतले. यावेळी मित्रपरिवाराने असे मत व्यक्त केले की यंत्रणेबद्दल मतमतांतर करण्यापेक्षा समाजानेही आपापल्या परीने निसर्ग वाचविण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. S9 TV प्रतिनिधी कल्पेश भदाणे, कजवाडे, मालेगाव. जंगल, या जंगलात आयरे सर व मित्र परिवार यांच्याकडून 11,000 निंबोळ्या लावण्यात आल्या. या 11,000 निंबोळ्या लावल्या त्याच्याबद्दल दोन शब्द सर बोलत आहे. मी प्राध्यापक आर्यन अहिरे. आम्ही गेल्या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये असा मित्रपरिवाराने संकल्प केला की आपण या पावसाळ्यामध्ये तसेच पुढील पावसाळ्यापर्यंत 1,00,000 निंबोळ्या लावण्याचा संकल्प हाती घेतला. त्यानुसार आम्ही गेल्या 6-7 दिवसापूर्वी चिंचवे गाळणे जंगलामध्ये, हे जंगल राखीव असल्याकारणामुळे ह्या लिंबोळ्या लावण्यासाठी हे उपयुक्त असं जंगल वाटलं. त्याचा विचार करून गेल्या 5-6 दिवसापूर्वी इथे 11,000 निंबोळ्या आम्ही लावल्या आणि आज 6-7 दिवसानंतर आम्ही ती पाहणी करायला आलो की त्या उगल्या की नाही. तर अतिशय उत्कृष्ट पद्धतीने त्या सगळ्या लिंबोळ्या उगवलेल्या आहेत. तर पुढील पावसाळ्यापर्यंत तब्बल 1,00,000 लिंबोळ्या लावण्याचा संकल्प आम्ही हाती घेतलेला आहे आणि तो पूर्ण देखील करणार आहोत. धन्यवाद. नमस्कार, मी सुधाकर कापळणीस. माझ्यासोबत शंकर पवार वॉचमन. या जंगलात आम्ही निंबोळ्या लावलेल्या आहेत आणि आयरे सरांची संकल्पना होती की आपण निंबोळ्यांचे झाडं लावू. तर आम्ही 11,000 निंबोळ्या लावल्यात आणि आज त्या 4-5 दिवस झाल्यानंतर आम्ही पाहणी करायला आलो तर यशस्वीरित्या त्या उगलेल्या आहेत. आणि शंकर पवारला आमच्या संपर्कात आहे. आम्ही नेहमी त्याला विचारत असतो की झाडं कशी झाली, काय झाली. त्याच्यामुळे खूप आनंद वाटतो. आयरे सर, आमची टीम, आम्ही सर्वांनी पुढच्या पावसाळ्यापर्यंत 1,00,000 निंबोळींचं टार्गेट ठेवलेलं आहे आणि ते आम्ही पूर्ण करू. Sky 9 TV, एक पाऊल न्याय हक्कासाठी.